नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या साठ्यात वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व नांदगाव तालुक्यातील निम्म्या जळगाव जिल्ह्याला वरदान ठरलेल्या गिरणा धरणात आजपर्यंत अवघा 17.45% साठा झाला. गेल्या वर्षी याच तारखेला गिरणाचा जलसाठा 33.5% होता. त्यामुळं कसमादेमध्ये अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाने 2 महिने संपले तरी निम्म्या जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणाच्या साठ्यात किंचितही वाढ झाली नव्हती. गेल्या रविवारी हा साठा 11.74% स्थिरावला होता. मात्र नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळं पुणत धरणातून विसर्ग सोडण्यात आल्यानं गिरणा धरणाच्या साठ्यात वाढ होत आहे. गेल्या 5 दिवसात हा जलसाठा 11.74% 17.45% गेला आहे. 5 दिवसात गिरणा धरणाच्या साठ्यात 5.71% वाढ झाली आहे. मुंबई वेधशाळेनं पुढील 5 दिवसांचा अंदाज लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात 3 ते 7 ऑगस्ट दरम्यान मध्यम पावसाची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. 4 ऑगस्टला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नाशिक जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस व जिल्ह्याच्या मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे धरणाच्या साठ्यात आणखी वाढ होऊ शकेल. राज्यातील धरणाचे व पावसाचे अपडेट्स आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब